ज्या बुकचं नाव आहे, माझं नाव अभिषेक आहे आणि बुकचं नाव तर जस्टिस हे एक मायकल सँडल्स म्हणून एक प्रोफेसर आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये, तो शिकवतो आणि त्याचा एक कोर्स आहे किरणचा कोर्स, त्याचं नाव आहे जस्टिस. कवर पेजवरही असं होतं की दोन डोर्स दाखवले त्यांनी आणि दोन्ही डोर्स आर ओपन, म्हणजे जस्टिसच्या डेफिनेशन्स कॅन बी व्हेरीड आणि यू हॅव टू चूज, म्हणजे इट इज इनव्हेरिएबली जजमेंटल, म्हणजे दोन्हीपैकी कुठेतरी जायचंच आहे तुम्हाला. सो वी हॅव टू sit and decide as a community ki where do you want to go. So it has become one of the most popular courses provided by Harvard and that means all over the world che lok bares lok yet ani what they discuss is ki whenever asa char lok ekatra yetat eka society madhe, when we create a society tayar hote tya vel tyancha madhe invariably politics yetat, tar madhe politics yetana basic question yeto ki justice sa ki justice mhanje nemka kay aahe, ki mag te justice sathi define karnyasathi आपल्याला काय काय मॉरल आणि एथिकल डिलेमाज येतात, किंवा मग मॉरल एथिकल डिलेमाज यावेत का नाही यावेत, असे काही बरेचसे प्रश्न असतात जे आपल्याला सोसायटीमध्ये येतात. तर त्याच्या ते कश काय काय असतात ते त्यांनी या बुकमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर ह्या बुकचं सबटायटल तेच आहे, व्हॉट्स द राईट थिंग टू डू. देर इज नो राईट आन्सर टू दिस क्वेश्चन, बट व्हॉट वी कॅन डू, त्याचे वेगवेगळे अप्रोचेस काय आहेत. मेनी थिंकर्स होते पास्टचे, फिलॉसॉफर्स आणि हे होते, त्यांचे व्ह्यूज मांडलेले आहेत की व्हॉट इज द राईट थिंग टू डू, व्हॉट इज मेंट बाय जस्टिस. तर मग बेसिकली जस्टिसला अप्रोच करण्याचे एक ढोबळमानाने तीन अप्रोचेस असतात, की एक असतं वेलफेअर, फ्रीडम और वर्च्यू. वेलफेअर म्हणजे सगळ्यांना शूड एव्हरीबडी शूड गेट व्हॉट एव्हर दे डिझर्व. फ्रीडम म्हणजे काय, एव्हरीबडी शूड हॅव द फ्रीडम टू चूज व्हॉट एव्हर दे वॉन्ट टू हॅव. किंवा मग वर्च्यू, वर्च्यू म्हणजे की तुम्ही त्यांना मॉरली आणि ह्याच्याने डेव्हलप करा, सो दॅट दे वूड चूज फॉर देमसेल्फ. की इतक्या मोठ्या पॉप्युलेशन 1.25 म्हणजे ऑल ओवर द वर्ल्ड 6-7 बिलियन पीपलच्या मध्ये जस्टिस हे करण्यासाठी किती मोठे डिलेमाज आणि हे असतं, तर हे त्यांनी या बुकमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तर त्यांनी बरेच असे रिअल लाईफ आणि हायपोथेटिकल सिच्युएशन्स मांडलेले आहेत की त्यातून आपल्याला आपले व्हॅल्यूज समजण्यास हेल्प होतं. तर मग बेसिकली ह्या जॉनर्सचं नाव आहे की पॉलिटिकल फिलॉसॉफी, पॉलिटिकल आणि सोशो पॉलिटिकल फिलॉसॉफी म्हणून एक जॉनर आहे. त्या जॉनरची हे एक इंट्रोडक्शन म्हणू शकतो, सोशो पॉलिटिकल फिलॉसॉफीसाठी इंट्रोडक्शन. तर त्याचा उपयोग काय की दे कॅनॉट रिझॉल्व्ह युअर डाऊट्स, म्हणजे टोटली आपल्याला एक कॉन्क्रीट आन्सर ते कधीच देणार नाही, बट इट विल हेल्प अस टू ब्रिंग आर्ग्युमेंट्स टू द डेमोक्रेसी. म्हणजे आता डेमोक्रेसी ही एक ऑल ओवर द वर्ल्ड आता सगळ्यात ॲक्सेप्टेड पॉलिटिकल थिअरी झालेली आहे आणि मेजॉरिटी ह्या डेमोक्रेसी आहे, बट आपल्याचकडे बघितलं, आपल्या इंडियातच बघितलं की डेमोक्रेसीमध्ये पब्लिकचं इन्व्हॉल्वमेंट किती आहे, तर इट इज ऑलमोस्ट नेग्लिजिबल. आणि इन्व्हॉल्वमेंट आहे ते पण कसं आहे की जस्ट व्होटिंगच्या वेळेस येतं, किंवा मग जे नेते वगैरे येतात ते डिबेट्स करतात ते पण एकदम फॉर्ज डिबेट्स असतात, त्यात पब्लिकचं काहीच ओपिनियन नसतं, काय हे नसतं. तर मग त्याच्यासाठी टू फॉर्म बेटर ओपिनियन्स अँड टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द डिबेट, हे या बुकच्या मागचं मेन उद्देश आहे. एकाच जस्टिसच्या डिफिनेशनला किती अल्टरनेटिव्ह आहेत, त्याला आपल्याला मॉरल क्लॅरिटी आपल्याला कळायला पाहिजे की मॉरली कुठले राईट आहे. तर मॉरल्स ही आपल्याला माहिती आहे की दे आर नॉट कॉन्क्रीट, की काही वन रिलिजननुसार मॉरल्स वेगळे असतात, दुसऱ्या रिलिजननुसार मॉरल्स वेगळे असतात, ग्रुप ऑफ पीपलची हिस्ट्री वेगळी असतात, त्यांचे मॉरल्स वेगळे असतात. सो वी हॅव नो क्लिअर मॉरल हे. तर मग त्याचं बेसिक ह्या राईट त्याचा ऑथरचं हे काय आहे की असं एक थॉट प्रोसेस आहे, जनरल एक लिबरल थॉट प्रोसेस करंटली अशी आहे दुनियामध्ये की आपला आपले विचार, आपले रिलिजन, आपले रिलिजियस कॉन्व्हिक्शन सगळ्यांनी घरी ठेवा आणि जेव्हा व्हेन यू कम इन टू सोसायटी त्यावेळी यू रिमेन न्यूट्रल टू एव्हरीथिंग. तर हा ऑथर असं म्हणतो की दॅट इज द रॉंग वे टू गो, म्हणजे त्याच्याने उलटं हॉस्टिलिटी आणि हे जास्त वाढतं. सो द राईट वे टू इज की यू ब्रिंग युअर ऑल, म्हणजे जे पण तुमचे मॉरल आणि हे आहेत कॉन्व्हिक्शन्स, यू ब्रिंग द सिव्हिक सोसायटी अँड यू हॅव अ रॅशनल डिबेट अँड त्यातून वी डिसाईड की कलेक्टिवली व्हॉट वी व्हॅल्यू ॲज अ ग्रेटर मॉरल किंवा हे, त्यातून आपल्याला आपले पॉलिसीज डिसाईड करण्यासाठी हेल्प होतो. आपल्याला असं विचारलं की हां व्हॉट व्हॉट इज द मोस्ट बेसिक थिंग की जस्टिस, म्हणजे आता कुणाला काय द्यायचं किंवा पॉलिसीज डिसाईड कसे करायचे, तर एक मोस्ट बेसिक आर्ग्युमेंट असं येतं की व्हॉट एवर इज बेस्ट फॉर मेजॉरिटी ऑफ द पीपल शुड बी डिसाइडेड. म्हणजे आता हे दे 60 लोक आहेत, 60 म्हणजे 50% लोकांना, 50 पीपलला जर एखादी गोष्ट आवडत असेल तर वी शूड डू इट. म्हणजे युटिलिटेरियनिझम म्हणतात त्या ह्याला, की 50 पीपलचा हॅपीनेस जर वाढत असेल त्या थिंगमुळे तर वी शूड डू इट. तर मग त्यासाठी एक क्लासिकल, व्हेरी क्लासिकल एक्झाम्पल आहे द ट्रॉली एक्झाम्पल म्हणून. वेगवेगळ्या रूट्समध्ये ट्रॉली जात आहे अँड यू आर वर्किंग ॲज अ ट्रॉली ऑपरेटर, ते रूटचा ऑपरेटर, आणि असं तुम्हाला दिसतं की एका रूटला 5 लोकं काम करतात आणि एका रूटला एकाच माणूस काम करत आहे, आणि तुम्हाला इथून येताना एक दिसत आहे की एक ट्रेन येत आहे फास्ट आहे, आणि मग तुम्हाला आता ठरवायचं की ह्या ट्रेनला इकडे पाठवायचं की इकडे पाठवतो. तुम्हाला ऑप्शन हा नाही आहे की त्यांना सांगू शकता, कारण ते खूप लांब आहेत आणि तुम्ही त्यांना सांगू नाही शकत. तर हाऊ विल यू डिसाईड की तुम्ही त्या एक माणसाच्या साईडनी गाडी वळवणार, त्या 5 माणसाच्या साईडनी गाडी वळवणार,
बेसिकली मेजॉरिटी ऑफ द आन्सर लोक म्हणते की एक वर्षाच्या साईडने वळणार, क्योंकि मग फाईव्ह लोकांचा जीव असतो एकाचा, हे होऊ शकतो डेथ. तर मग तेच एक त्याच ट्रॉली एक्झाम्पलचा स्लाईटली डिफरंट हे आर्ग्युमेंट केला की ठीक आहे, आता तो एक्झाम्पल सोडा, आता तुम्हाला असंच समजा की एकच रूट आहे आणि तुम्हाला एकच ट्रेन आहे आणि तिथे पाच लोक काम करतात आणि तुमच्या बाजूला एक फॅट माणूस थांबला, इतका फॅट की त्याला आपण ढकलं की ते ट्रेन थांबू शकते, तर मग तुम्ही त्याला ढकलाल का ट्रॅकवर? तर बोथ एक्झाम्पल्समध्ये सेमच आहे की एकच माणूस मरणार आहे आणि फाय लोक वाचणार आहेत, बट देन व्हेन यू हॅव टू डू इट ऑन युअर ओन विथ युअर ओन हँड्स, त्यावेळी मग तुम्ही करता का? तर मग ह्या हे असे जे एक्झाम्पल्स, ह्याला दे डोंट हॅव एनी राईट आन्सर्स, बट वी हॅव टू हॅव अ डिस्कशन. मग ते जे युटिलिटेरियनिझम म्हणतात ह्या हे लार्जली ह्या कन्सेप्टला, तर त्याचेही काही त्याचेही ऑपोजिशन्स आहे. तर तसे बरेच त्यांनी मांडलेले आहेत की इंडिव्हिज्युअल राईट्सला मारलं जातं, कारण त्या एका माणसालाही जगायचा हक्क होतात ना, असं नाही की एका माणसाला यू कॅनॉट किल अ वन पर्सन बिकॉज त्याचे इंडिव्हिज्युअल राईट्स हे होतात. परत यू कॅनॉट टेक ऑल द थिंग्स इन अ कॉमन करन्सी, म्हणजे हॅपीनेस एकच आपण करन्सी जर मांडली तर मग खूप सारे, म्हणजे त्यात त्यांनी खूप एक्झाम्पल्स ब्युटिफुल दिलेले आहेत. जसं एक फोर्ड पिंटो म्हणून एक गाडी होती, असं USAमध्ये त्यांनी त्यांचं हे होतं की त्यांनी 1970समध्ये त्यांनी एक गाडी लाँच केली होती फोर्ड कंपनीने पिंटो म्हणून. तर मग त्यांना ते लॉन्च केल्यानंतर दे अंडरस्टूड की त्याच्यात एक फॉल्ट आहे आणि त्याच्यामुळे रिअर एंड ऑफ द कारला हे होत आहे, म्हणजे बर्न वगैरे होण्याचे इन्सिडेंट्स खूप झाले आणि त्यामुळे डेथ होतात. बट त्यांनी मग त्यांच्याकडे दोन ऑप्शन होते, इदर यू रिकॉल ऑल द कार्स किंवा मग यू जस्ट इग्नोर. मग त्यांनी कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस केलं. कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिसनुसार हे होतं की त्या पूर्ण गाड्यांना परत रिकॉल करून त्यांना दुरुस्त करून पाठवण्यापेक्षा यू जस्ट इग्नोर द प्रॉब्लेम आणि जे पण कोणीतरी फॅटॅलिटी येईल त्याला यू बाय इट आउट विथ मनी. सो मग कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिसनुसार दे वर एबल टू हे. मग ते जेव्हा त्यांना कळालं की मतलब हे टोटली रॉंग आहे ना, की यू आर प्लेइंग विथ द लाईफ अँड देन वेन समवन कम विथ फॅटॅलिटी कम्स ऑफ यू जस्ट पे इट आउट. तर मग तसे काही एथिकल क्वेश्चन्स आहेत, त्याला वी हॅव टू हॅव अ आर्ग्युमेंट की आपण हे का नाही करू शकत, कारण दिस इज कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस आहे आणि युटिलिटेरियन पण आहे की इतके पैसे वाचतात इतके हे वाचतात, तर तेही करता आलं पाहिजे. अरिस्टॉटलच्या नुसार जस्टिसचं डेफिनेशन काय होतं, तर अरिस्टॉटलचा जसं जस्टिस होतं की हू एवर डिझर्व्ह द मोस्ट, म्हणजे आता ते असं एक्झाम्पल दिलं की आता यू हॅव 10 पियानोज आपल्याला एक 1000 पॉप्युलेशनमध्ये वाटायचं आहे. सो मग ते पियानोज कुणाला भेटले पाहिजे 10 पियानोज? तर असं 1000 लोकांमध्ये वाटायचं तर 10 लोकांना आपण चूज कसं करणार? तर मग काही लोक म्हणतात की इट शुड बी गिव्हन टू द बेस्ट पियानो प्लेयर्स, काही लोक म्हणतात इट शुड बी गिव्हन टू द वर्स्ट पियानो प्लेयर्स बिकॉज त्यांना येत नाही, सो दे शुड हॅव द ऑपॉर्च्युनिटी टू लर्न. तर हे डिसाईड करायला तुम्ही कसं डिसाईड करणार? तर मग त्यात वेगवेगळ्या फिलॉसॉफरचे त्यांनी हे मांडलेले आहे. तर त्यात अरिस्टॉटल म्हणतो की हू एवर डिझर्व्स द मोस्ट, म्हणजे आता त्यात त्यांनी काय सांगितलं की यू लुक ॲट द टी लॉस ऑफ द ऑब्जेक्ट, टी लॉस इज द पर्पज, म्हणजे त्या पियानोचं पर्पज काय आहे. पियानोचं पर्पज इज टू क्रिएट द बेस्ट साऊंड, सो ते बेस्ट साऊंड कोण करणार आहे? तर द बेस्ट पियानो प्लेयर. तर मग त्यांना दिलं पाहिजे. किंवा मग यू सी द एंड ऑर द एसेन्शियल नेचर ऑफ द ऑब्जेक्ट, म्हणजे बेसिकली त्या साऊंडचं पुढे काय होणार आहे की म्युझिक यायला पाहिजे, म्युझिकने लोकांना हॅपीनेस भेटणार आहे. तर मोस्ट अमाऊंट ऑफ एसेन्शियल नेचर कुणाला भेटल्याने मिळणार आहे, तर तो मोस्ट डिझर्विंग आहे. तर हे अरिस्टॉटलचं म्हणणं झालं. तर असे बरेच लोकांचे त्यांनी म्हणणे मांडलेले आहेत. परत आणि एक एक्झाम्पल आहे की आपला फेवरेट टॉपिक आहे लोकांचा की अफर्मेटिव्ह ॲक्शन, म्हणजे कास्ट बेस्ड रिझर्वेशन्स हा जो टॉपिक आहे जो एकदम फियर्स डिबेट होतं ह्याच्यावर, म्हणजे ह्याच्यात. तर मग त्याचं त्यांनी हे दिलेलं आहे की त्याचं मॉरल बॅकग्राऊंड काय आहे, की का आहे कास्ट बेस्ड रिझर्वेशन. तर मग त्यांनी बेसिकली दोन हे सांगितलेले आहेत की एक तर आहे की पास्ट रॉंग झालेले आहेत जे सिस्टमॅटिकली ऑपरेट्स होत आलेले आहेत थाउजंड्स ऑफ इयर्स, तर त्यांच्या रॉंगडुईंग्सला थोडंसं हे करण्यासाठी तर हे आहे. तर मग त्याच्या पण अगेन्स्ट त्यांनी हे मांडलेले आहेत की पास्ट रॉंगडुईंग्स असेल तर मग बेसिकली तुम्ही इकॉनॉमिक बेसिसवर द्या. किंवा मग आणि एक त्यांनी पॉईंट मांडले की द युनिव्हर्सिटीज जे असतात जे रिझर्वेशन्स देऊन स्टुडंट्सला एनरोल करतात, त्यांचा बेसिकली त्या युनिव्हर्सिटीचा गोल काय आहे? त्यांचा युनिव्हर्सिटीचा गोल इज बेसिकली नुसतं टॅलेंटेड मुलांना घेऊन शिकवणे हा नसून, तर यू प्रोमोट अ कल्चरल अँड हे डायव्हर्सिटी. तर मग ते कल्चरल डायव्हर्सिटी येण्यासाठी यू हॅव टू हॅव पीपल फ्रॉम व्हेरीड कल्चरल बॅकग्राऊंड. तर त्याच्यासाठी आहेत. मग त्याच्या अगेन्स्ट पण लोकांनी हे उचल, त्याच्या अगेन्स्टचे आर्ग्युमेंट्स आहेत की मग ते आता जे समजा आपण असं म्हटलं की हा एक व्हाईट माणसाला ॲडमिशन नाही भेटत आहे ड्यू टू ब्लॅक रिझर्वेशन, तर मग व्हाईट माणूस आर्ग्यू करू शकतो की जस्ट बिकॉज आय एम व्हाईट आय एम नॉट गेटिंग अन ॲडमिशन, तर मग ब्लॅक माणसाला कसं ॲडमिशन भेटतं? तर मग त्याच्या अगेन्स्टही त्यांनी मांडलेले आहेत बरेच की एनी विच वेज जे ॲडमिशन्स भेटतात ते दीज आर नॉट बेस्ड ऑन क्रायटेरिया विच यू आर विच यू हॅव ओन्ड, म्हणजे जसं आता टॅलेंट झालं किंवा हे झालं, तर टॅलेंट ही बऱ्यापैकी
गॉड गिवन असं गॉड गिवन म्हणण्यापेक्षा इट इज नॉट इन युअर हँड की हाऊ टॅलेंटेड यू आर, की तुम्हाला म्युझिशियन व्हायचं असेल तर हाऊ गुड युअर इयर इज, किंवा असे बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि पण बरेच डिलेमाज आहेत, ती रिपेरेशन्स म्हणतात, म्हणजे जसं शशी तरुचे आता ऑक्सफर्ड लेक्चरमध्ये होतं की यू के शूड प्ले पे किती मिलियन डॉलर्स टू इंडिया फॉर कॉलोनायझिंग अँड लुटिंग दर सिस्टमॅटिकली लुटिंग दर कंट्री, तर रिपेरेशन्स दिले पाहिजेत किंवा ऑफिशियल फॉर्मल अपॉलॉजीज असतात की काही कंट्रीज अपॉलॉजाईज, जसं 100 years नंतर ते अपॉलॉजीज फॉर सम रॉंग डुईंग्स ऑफ द पास्ट. तर मग त्याच्या मागचे मॉरल एथिकल हे काय आहे, तसं बघायला गेलं तर मॉरल इंडिव्हिज्युअलिझम आहे की आता मी माझ्या ॲक्शन्सला रिस्पॉन्सिबल आहे, तर माझ्या फादरच्या रेस्पॉन्सिबल नाहीच आहे, बट स्टील दे डू इट, तर त्याच्या मागचे हे काय आहे, तर वाय डू दे डू इट, ते असे आहेत. परत आणि एक की हे म्हणतात की शूड गव्हर्नमेंट बी मॉरली न्यूट्रल, की गव्हर्नमेंटनी काही जे मॉरल इश्यूज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी हे घेऊ नये असं म्हणतात, जसं की अबॉर्शन लॉज झाले किंवा स्टेम सेल रिसर्च झाला, एम्ब्रियॉनिक स्टेम सेलचे जे रिसर्च झाले, तर त्याच्यात गव्हर्नमेंटनी घ्यावं का नाही घ्यावं, तर त्याचं बेसिकली हे म्हणणं आहे की अटेम्प्ट्स टू डिटॅच आर्ग्युमेंट्स ऑफ गुड लाईफ, आर्ग्युमेंट्स ऑफ जस्टिस अँड राईट्स कॅनॉट बी डिटॅच फ्रॉम द थिअरी ऑफ गुड लाईफ. म्हणजे एक गव्हर्नमेंटला एक थिअरी घ्यावीच लागते, एक सम मॉरल स्टँड यू हॅव टू टेक टू मेक लॉज, त्याशिवाय मेजॉरिटी ऑफ द लॉज पण घेऊ शकत नाही. जसं की आता अबॉर्शनचं घेतलं, तर अबॉर्शनचं गव्हर्नमेंट हॅज टू टेक अ डिसिजन की किलिंग बेबीज इज रॉंग, हे गव्हर्नमेंटचं जोपर्यंत स्टँड घेत नाही तोपर्यंत मग ते म्हणतीलच ना की इट्स माय किड, जोपर्यंत माय पोटातून बाहेर नाही इट्स माय किड, इट्स पार्ट ऑफ माय बॉडी, आय कॅन किल इट व्हेनेव्हर आय वॉन्ट, बट ते 20 weeks नंतर त्याच्यात एक स्वतःचं कॉन्सायन्स येतं, हे जेव्हा गव्हर्नमेंटने ह्याच्यानी घेऊन आणि दे आर सेट अप लिमिट, दॅट इज वेन दे हॅव टेकन अ स्टँड की 20 weeks नंतर यू कॅनॉट किल. जेव्हा व्हेनेव्हर वी टॉक अबाउट जस्टिस इट इज इनएस्केपेबली जजमेंटल, म्हणजे असं होऊ शकत नाही की टोटली नॉन जजमेंटल वेनी वी कॅन डिसाईड की ह्याला हे बेटर पाहिजे ह्याला हे बेटर पाहिजे, तर जजमेंटल होणार आहे की समबडी इज गोइंग टू बी गिवन जस्टिस देताना कुणाला तरी आपल्याला कुठल्या तरी मॉरल व्हॅल्यूला हे दिलं पाहिजे, तर मग ती मॉरल व्हॅल्यू कुठली आहे की ज्याला आपण ॲज अ सोसायटी ॲज अ हायर लेवल मानतो, तर त्यासाठी वी नीड बेटर डिस्कशन. एका रिलिजनला हे वाटतं, एका ग्रुप ऑफ पीपल हे वाटतं, तर हे कॉम्पिटिंग नोशन्स आहेत, तर हे रिझॉल्व करण्यासाठी वी नीड टू हॅव अ डेमोक्रॅटिक डिस्कशन. त्यांनी जाता आता असे 4 असे एक पॉईंट्स मांडले आहेत की अ न्यू पॉलिटिक्स ऑफ कॉमन गुड, म्हणजे हाऊ टू इम्प्रूव्ह द डेमोक्रॅटिक सिस्टम वी हॅव राईट नाऊ जी ऑल ओव्हर द वर्ल्ड आहे, तर त्यांनी असे 4 पॉईंट्स मांडलेले आहेत. तर त्याच्यानुसार फर्स्ट पॉईंट असं आहे की सिटिझनशिप सॅक्रिफाईस आणि सर्व्हिस, तर हे सगळे 3 गोष्टी इन्कल्केट करायला पाहिजे. मग सेकंड गोष्ट आहे की द मॉरल लिमिट्स ऑफ मार्केट, तर मार्केट जे आजकाल लिटरली सगळ्या सोशल आणि ह्याच्या फील्ड्समध्ये घुसलेलं आहे, तर त्याला आपण कुठेतरी रोक लावलं पाहिजे इफ यू वॉन्ट टू हॅव अ मोर एंगेजिंग हे. आणि इनइक्वॅलिटी, सॉलिडॅरिटी अँड सिव्हिक वर्च्यू आपण ह्याच्यात घातलं पाहिजे. गॅप बिटवीन द रिच आणि पुअर आहे, तर ते कुठेतरी इरोड करतं ह्या सॉलिडॅरिटीला, की आपण एकच ग्रुप आहे, आपण एक सोसायटी आहे, तर त्याला इरोड करतं. आणि फोर्थ इज द पॉलिटिक्स ऑफ मॉरल एंगेजमेंट, म्हणजे मॉरल हे घेऊन we have to bring them to the society, we have to get them discussed, and only then that is the way to a more tolerant society. त्याशिवाय आपण एक tolerant society मध्ये राहूच नाही शकत. तर बेसिकली तेच आहे. मायकल सँडल जो आहे, तर त्यांनी तो कुठल्याच विंगचा हे नाही आहे, बेसिकली तो एक कम्युनिटेरियन म्हणतो स्वतःला, की म्हणजे नॉट इवन लिबर्टेरियन आणि जे बेसिकली आहे की कॉन्झर्वेटिव्ह लिबर्टेरियन आहे, तो ही सेज इज अ कम्युनिटेरियन, म्हणजे वॉट एवर इज गुड फॉर द कम्युनिटी ही इज सपोर्टिंग दॅट. रॉबर्ट कॅनडीनी 1968 एक असं म्हटलं होतं, आवर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट नाव इज ओवर 800 बिलियन डॉलर्स अ इयर, बट दॅट GDP डज काउंट एअर पोल्युशन, सिगरेट ॲडव्हर्टाइजमेंट्स, ॲम्ब्युलन्सेस टू क्रिएट अवर हायवेज ऑफ कार्नेज, इट काउंट्स फॉर स्पेशल लॉक्स फॉर अवर डोर्स अँड द जेल्स फॉर द पीपल हू ब्रेक देम, इट काउंट्स द डिस्ट्रक्शन ऑफ द रेडवूड अँड द लॉस ऑफ अवर नॅचरल वंडर इन केऑटिक स्प्रॉल, इट काउंट्स द नेपाल अँड द न्यूक्लिअर वॉर हेड्स अँड आर्मर्ड कार्स फॉर पोलीस टू फाईट द रायट्स इन अवर सिटीज, इट काउंट्स टेलिव्हिजन प्रोग्राम्स विच ग्लोरीफाय व्हायलन्स इन ऑर्डर टू सेल टॉईज फॉर अवर चिल्ड्रन, येट द ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट डज नॉट अलाव फॉर द हेल्थ ऑफ अवर चिल्ड्रन, द क्वालिटी ऑफ अर एज्युकेशन ऑर द जॉय ऑफ देअर प्ले, इट डज नॉट इन्क्लूड द ब्युटी ऑफ अर पोएट्री ऑर द स्ट्रेंथ ऑफ अर मॅरेजेस, द इंटेलिजन्स ऑफ अवर पब्लिक डिबेट ऑर द इंटिग्रिटी ऑफ अर पब्लिक ऑफिशियल्स, इट मेजर्स नायदर अवर विट नॉर अवर करेज, नायदर अवर विजडम नॉर अवर लर्निंग, neither our compassion nor our devotion to the country, it measures everything in short except that which makes life worthwhile, and it can tell us everything about America except why we are proud to be Americans.